नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कुणाल मिस्त्री, सोनल म्हणजे भूमिका, जान्हवी जाधव, तिनं रुपाली मगरे, मोनाली धनगर, जगतसिंग गिरासे, गुड इव्हिनिंग एवढी बडी मनापासून तुमचं स्वागत करतो मित्रांनो. 3 मित्र माझे आलेले आहेत, 7 मित्रांनी लाईक केलेलं आहे. बघा या ठिकाणी आता आपला कोणता टॉपिक चालू आहे बरं, टॉपिक सांगा बरं. टॉपिक कोण सांगू शकणार का? रेहानाचं गणित झालं होतं, कंपॅरिझन सुरू होती आपली, क्वाड्रिलेटरल एबीसीडी इज अ पॅरालेलोग्राम. ओके, एक्झाम्पल कुणाल मिस्त्री. हाय सर, एक्झाम्पल नंबर सांगा मित्रांनो. एक्झाम्पल नंबर कम्पेअर द फॉलोइंग झालेलं आहे वाटतं माझं, तर प्रॅक्टिस चेक 4.2 असेल असं मला वाटतं. बघा प्रॅक्टिस सेट 4.2 एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे का मग सांगायचं आहे. जगतसिंग गिरासे एक्झाम्पल नंबर 6 आहे का? ओके चालेल, 6 आहे, वंडरफुल, 6 आहे, चला 6 6. थँक्यू. एक्झाम्पल नंबर 6 फार छान एक्झाम्पल आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, इनल कोहली. हाय सर सगळ्यांना, गुड इव्हिनिंग सगळ्यांचं शब्दसुमनांनी स्वागत सुद्धा, आणि सगळ्या मित्रांनी आता नीट लक्ष द्यायचं आहे. ओके, अस्मिता जाधव, थँक्यू अस्मिता. आले आले माझे मित्र, मला 6 मुद्दम पण तो बाकीचे विद्यार्थी येतात तोपर्यंत. इफ इन द स्क्वेअर रूट 0.04 × 0.4 × a, स्क्वेअर रूट इथपर्यंत घ्या, इज इक्वल टू 0.04 × 0.04 × √b. ओके, देन फाइंड द रेशो a/b, देन फाइंड द रेशो, देन फाइंड द रेशो a/b. बेटा ज्ञानेश्वरी नन्नवरे पण आले, वंडरफुल. ओके, अंतरा नार्वेकर, सुधीर बळगुजर, जगतसिंग गिरासे, अस्मिता, एस डी निकुम, प्लीज स्टार्ट करा सर. जान्हवी जाधव, दीक्षा ठाकूर, हॅलो सर, थँक्यू. माझे 8 मित्र आलेले आहेत. ओके, अजून बाकीचे मित्र जॉईन व्हायचे बाकी आहेत. तर छान, काल तुम्ही सगळे मित्र आपल्या जिल्ह्याचे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषजी पवार सर यांचं मार्गदर्शन ऐकलं. तुम्ही सगळे जणांना त्यांचं मार्गदर्शन ऐकवण्याचा हेतू एकच, की तुम्हाला पण मला फार मोठं झालेलं अधिकारी पाहायचं आहे, त्या दिशेनं तुम्हाला काम करायचं आहे, कसं नम्रतेनं आणि व्यवस्थितपणे मार्गदर्शन आदरणीय शिक्षणाधिकारी महोदय करत होते, तर हे तुम्हाला मला दाखवून द्यायचं होतं, आणि तुम्हाला पण ते व्हायचं आहे. यासाठी माझा त्या दिवसाचा योग होता की तुम्हाला मी त्या लेक्चरला अटेंड करायला सांगितलं. ओके, गुड इव्हिनिंग अँड गुड डे, थँक्यू. विघ्नेश पाटील, एच डी निकुम, दिनेश राजपूत, महेश राजपूत,
Jagat Singh Birase, operations on equal ratios, example number 6. So, nahi sangai cha beta 4.2, example number 6. Asha paddhati na sangai cha. Dika watat ahe, Jnaneshwari Nannavare, 4.2, example number 7. Are beta. Ata thik hai, maja kadun 6 lila gila, Jnaneshwari, tar sodva bara to paryant tumhi 6 jhala ahe. ओके जनेश्वरी थैंक यू बेटा झालेला आहे तरी पण आता रिव्हिजन म्हणून आपण घेऊन टाकू आपल्याला ए अपॉन बी काढायचा आहे ना फटाफट घेऊन टाकू आपण अंतरा नार्वेकर हाय थैंक यू बेटा जानवी जाधव ओके चला रिपीट करू आपण याला अपॉन बी काढायचा आहे बघा जीवन आपण लिहिणार In the square root 0.04 into 0.4 into A. Okay. Is equal to 0.4 into 0.04 into root B. Okay. Asha paddhatine aplyala ganit ya tikani dilela aahe. Ata mi kay karto ya tikani ha root A aahe. Karan root cha sign madhye aahe. Okay. त्या वेळेस तो असा बाहेर राहिला असताना तर तो रूट मध्ये राहिला नसता परंतु हे रूटचं साइन कपल ए पर्यंत आहे म्हणून हा रूट ए आहे मग मी याला असं लिहू शकतो इन द स्क्वेअर रूट 0.04 इनटू 0.4 इनटू रूट ए सेपरेट करू शकतो मी त्याला ओके सेपरेट करू शकतो इज इक्वल टू 0.4 इनटू 0.04 इनटू रूट आता हा जो रूट बी आहे याला मी आरएचएस कडून एलएचएस कडे आणि इथे मल्टीप्लाई करतो आहे इकडे डिवाइड करेल आणि ही जी मल्टीप्लाई करणारी रूट ची टर्म आहे मी याला आरएचएस ला पाठवेल इथे मल्टीप्लाई करते आहे ती डिवाइड करेल मग बघा आता मित्रांनो या ठिकाणी तेजस्विनी पाटील प्रेरणा पाटील सगळे मित्र माझे बरेच आलेले आहेत सगळ्यांचं पुनः अभिनंदन करतो आणि आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे हा रूट ए डिवाइड करेल इकडे अंदाज त्याला आपण हा एज इट इज टर्म आहे इकडे आरएचएस ला जाए ही चेस्ट आहे आपल्या गणिताची त्याला एज इट इज ठेवा 0.04 इनटू 0.04 अपॉन इथे रूट मध्ये साइन रूट मध्ये संख्या आहे ती इकडे येणार करते आहे मित्रांनो ती होणार 0.04 इनटू 0.4 आता हा रूट ला पण या ठिकाणी असं कंप्लीट करणार आता बघा आपल्याला a अपॉन b ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला रूटचं साइन नको आहे मग अशा वेळेस रूट नको असतो त्यावेळेस काय करायचं मित्रांनो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं स्क्वेअरिंग करायचं आणि इथं म्हणायचं काय केलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं आपण स्क्वेअरिंग केलं मित्रांनो लक्षात आलं असेल माझ्या मित्रांचं आता आता स्क्वेअरिंग केल्याबरोबर काय झालं नीट लक्ष द्या या ठिकाणी हे जे स्क्वेअर रूटचं साइन आहे हा स्क्वेअर याचा पण आहे हा स्क्वेअर याचा पण आहे म्हणजे स्क्वेअर रूट स्क्वेअर डिनॉमिनेटरचा ब्रॅकेटचा पण आहे जसं हे स्क्वेअर रूटचं साइन इथं कॅन्सल झालं तसं इथं डिनॉमिनेटरला जे स्क्वेअर रूट आहे ते कॅन्सल झालं इनटू 0.4 आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे हा ब्रॅकेट 2 टाइम्स आला मित्रांनो 2 टाइम्स आला इतकं करतो माझ्या मित्रांना कारण 2 स्क्वेअरला आपण 2 इनटू 2 लिहितो x स्क्वेअरला आपण x इनटू x लिहितो ब्रॅकेट स्क्वेअरला आपण ब्रॅकेट इनटू ब्रॅकेट लिहिणार ब्रॅकेट मध्ये जे पण असेल ते लिहिणार जे पण असेल ते ब्रॅकेट मधला लिहिणार हे बघायचं आहे 0.04 इनटू 0. काहीतरी 0.4च आहे फक्त 0.4 नाहीये तर 0.4च आहे एवढं लक्षात घ्या बघा 0.4च आहे म्हणजे इथे पण 0.4च येणार इनटू 0.04 आहे ओके 0.4 इनटू 0.04 क्लियर झालं व्हेरी नाईस रोहित ठाकूर पण आला सर हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झाला ओके ठीक आहे थँक्यू आता बघा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला लाईक टर्म गेट कॅन्सल 0.4 इनटू 0.04 हा ब्रॅकेटच्या ब्रॅकेट या ठिकाणी कॅन्सल झाला
म्हणजे ए अपॉन बी चा आंसर आला मित्रांनो आपला या ठिकाणी 0.4 × 0.04. आता बघा आपल्याला डिनॉमिनेटरला या ठिकाणी पॉइंट नंतर आरएचएस ला एक घर आहे म्हणून डिवाइड बाय 10, या ठिकाणी पॉइंट नंतर आरएचएस ला दोन घर आहेत म्हणून डिवाइड बाय 100 मित्रांनो. आणि बस आता सिंप्लिफिकेशन करू आपण या ठिकाणी 2 × 2 = 4, 2 × 5 = 10. ओके पुन्हा या ठिकाणी 2 × 2 = 4, ओके 2 × 5 = 10 आणि हा 0. पुन्हा 2 ची टेस्ट लागते मित्रांनो बघा 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, 1 × 2 = 10 म्हणजे 2/5 × 25 असं ॲन्सर या ठिकाणी आलेला आहे. आणि 5 × 25 म्हणजेच काय 125. दिस इज द फायनल ॲन्सर. याला आपण असं पण लिहू शकतो 2:125 इज द फायनल ॲन्सर. कोणाकोणाला समजलं मित्रांनो? अरे वा, या ठिकाणी यज्ञेश पाटील, दिनेश राजपूत, सुरेश बडगुजर, सॉरी सुधीर बडगुजर, मोनाली, चेतन ठाकरे, वंडरफुल, एस डी निकुम, सोनल गिरासे, थँक यू बेटा, भूमिका गिरासे म्हणतोय. फटाफट सोडवून दाखवतात. माझे 21 मित्र वाचिंगला आहेत, माझ्या 18 मित्रांनी आल्याला एक केलेला आहे. 18 मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. माझे 18 मित्र बघा, लाईक करणारे मित्र दिसत आहेत तुम्हाला बघा. 18, 20 मित्र वाचिंगला आहेत, परंतु 18 मित्रांनी या ठिकाणी लाईक केलेलं आहे. ओके थँक्यू, त्या मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो. 18 मित्रांनी लाईक केलेलं आहे, 20 व्हेरी गुड, 22 मित्र वाचिंगला आहेत, 22 ओके, 22 मित्र वाचिंगला आहेत, 20 मित्रांचं मी शब्दसुमनांनी स्वागत अभिनंदन. ओके चांगल्या कामासाठी चांगल्या सदिच्छा व्यक्त करतो. सर आपला प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर सेकंडचा सेकंड एक्झाम्पल चालू आहे. ओके ठीक आहे बेटा, प्रॅक्टिस सेट 4.3 मधील काय घेऊ ना, सेकंडचा सेकंड घेऊ का थर्ड घेऊ? मग मी पण केले लाईक. हो हो भूमिका, यस बेटा बघा 22, 23 मित्र माझे, व्हेरी नाईस, मनापासून अभिनंदन करतो. 2 × 2 = 2 घेऊ का 3 घेऊ? कमेंट टाकायचं लवकर, 2 का 3, पटापट पटापट प्लीज. संकेत टोकळे, मी पण, यस यस संकेत टोकळे, मला अजिबात शंका नाही. माझे मित्र खूप चांगले आहेत मला माहीत आहे. मित्रा आम्ही तुमच्या कमेंट्सवरून ओळखून घेतो, तुमच्या कमेंट्सवरून ओळखण्याची माझे हे 20वं वर्ष आहे मित्रांनो. मी फार जवळून मित्रांना, आधी आम्ही चेहऱ्यावरून मित्रांना ओळखायचो, आता कमेंट्सवरून ओळखायची वेळ आलेली आहे. काळ फक्त एवढाच बदललेला आहे. एक्झाम्पल नंबर 3, थँक्यू भूमिका, थँक्यू थँक्यू. काय म्हणतात 2, काय म्हणतात 3, चला ठीक आहे 2 पासून घेऊ आपण. चला 4.3 घेऊ आपण, हां 2 चा 3 घेऊ आपण, 2 चा 3 घेऊ. चला काय दिलेलं आहे बघा, इफ ओके 2 चा 2 घेऊ आपण, काही शंक फरक पडत नाही. 15a² / 15a² - 4b² = 47/7. Then find second मधलं सेकंड आहे मित्रांनो, 7a - 3b / 7a + 3b. ओके मित्रांनो फार सुंदर गणित आहे. ओके चला मग याला सोडवायचं आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे ते पाहणं गरजेचं आहे.
ओके तर 7A हे दिलेलं आहे आपल्याला आणि त्याचा सेकंड 7A minus 3B upon 7A plus 3B ची व्हॅल्यू काढायची आहे तर बघा मग मित्रांनो या ठिकाणी आपण पहिलं एग्जांपल सोडवलं तेव्हा A upon B ची व्हॅल्यू काढलेली आहे की आपल्याला माहिती आहे 3 upon 5 ओके A upon B ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आहे 3 upon 5 यापर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण नसेल असं मला वाटतं तू घ्या सर हो हो टू च टू चालू आहे मला माहिती आहे की या ठिकाणी ए अपॉन बी ची व्हॅल्यू आपण काढली होती 3 अपॉन 5 इथपर्यंत माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही चला मित्रांनो मग आता आपल्याला कोणाकडे जायचं आहे 7 ए कडे जायचं आहे आणि 3 बी कडे यायचं आहे म्हणजे काय करणार आपण या व्हॅल्यूला 7 ए पाहिजे आहे लक्षात घ्या इथं तर आपल्याला 7 ए पाहिजे आहे आपल्याकडे एच आहे म्हणजे आपण ए ला 7 ने मल्टिप्लाय करणार सिंपल एस डी ने कुम नो संकेत डोकळे हो काय नो हो एस डी ने कुम एस सर ओके सर आम्ही फर्स्ट मेडच लाईक हो 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 फर्स्ट पहिल्यामध्येच लाईक केलं ओके 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 प्रेरणा पाटील गुड 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 मल्टिप्लाइंग बोथ साइड 7/3 व्हेरी गुड ज्ञानेश्वरी नंदमरे बघा इथं काय समजलं नाही मल्टिप्लाइंग मल्टिप्लाइंग काय समजलं नाही असं समजा या ए जवळ 7 पाहिजे आपल्याकडे फक्त ए आहे बी जवळ 3 पाहिजे बी जवळ 3 पाहिजे बस ही रेषा थोडी एक्सटेंड करायची म्हणजे जे काम आपण एल एच एसला केलं तेच काम आपल्याला आर एच एसला करावं लागतं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 7 ने मल्टिप्लाय करणार आर एच एसला न्यूमरेटरला 3 ने मल्टिप्लाय करणार आर एच एसला डिनॉमिनेटरला म्हणजे मल्टिप्लाय बाय 7/3 ऑन बोथ साईड ओके सर अँसर्स येऊन लागलं मग व्हेरी गुड तर ह्या ठिकाणी मल्टिप्लाइंग 7/3 ऑन बोथ साईड ओके माझ्या मित्रांना ह्या ठिकाणी क्लिअर झालं म्हणजे आपल्याकडे आता प्रॉडक्ट तयार झाला बघा ओके सर माझा व्हिडिओ स्टॉप झाला ओके 7A/3B 27/15 क्लिअर आता बघा त्यांनी या ठिकाणी आपल्याला वरती मायनस दिलेला आहे आणि खाली प्लस दिलेला आहे तर मित्रांनो आपल्याकडे वरती ॲडिशन आणि खाली सबट्रॅक्शन असेल तर आपण कंपोनेंडो करतो बरोबर आहे मग आपण कंपोनेंडो करू आणि त्याचा इन्व्हर्टेंडो करू उलट करून घेऊ म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल बाय कंपोनेंडो काय मित्रांनो न्यूमरेटर ॲज इट इज डिनॉमिनेटर ॲज इट इज न्यूमरेटर डिनॉमिनेटर क्लिअर जे काम आर एच एसला तेच 21/15 क्लिअर जनरल स्टेप्स आहेत या ओके माझं पण झालं होतं पण आलं आता ओके न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस न्यूमरेटरला प्लस डिनॉमिनेटरला मायनस अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी त्याला करूया ओके तर न्यूमरेटरला प्लस 7/5 आहे मग 7A ने मल्टिप्लाय केलं आपण तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला बघा 7A+3B आपला या ठिकाणी आन्सर A/Bला आपण मल्टिप्लाय करूया याला तूर्त राहू द्या मल्टिप्लाय A/Bला केलेला आहे आपण ओके तर A/B ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे म्हणजे 7/3 21 राहू द्या राहू द्या 7 करावंच लागेल आपल्याला या ठिकाणी ओके तर मित्रांनो या ठिकाणी बघा मग इथं सिम्प्लिफिकेशनमध्ये हा 3 आणि हा 3 गेट कॅन्सल होतो म्हणून शॉर्ट स्टेप या मित्रांनी थोडंसं सिम्प्लिफिकेशनकडे लक्ष द्या इथं हा आपला × 7 आहे हा × 3 आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला लाईक टर्म दिसत आहेत ना मित्रांनो 3 आणि 3 गेट कॅन्सल
म्हणजे आपल्याला एवढं इथं सिम्प्लिफिकेशन करण्यापेक्षा 3G टेस्ट लावण्यापेक्षा डायरेक्टली आपण या ठिकाणी 3G टेस्ट आपली लागलेली आहे. म्हणजे आपला आपला इथं आहे 7 आणि 5 प्लस आणि मायनस करा मग मित्रांनो. ओके, तर ॲन्सर आला आपला बघा 7A प्लस 3B अपॉन 7A मायनस 3B इज इक्वल टू, हे किती झाले, दोघांची सम करा ती आली 12, दोघांची सबट्रॅक्शन करा ती आली 2, म्हणजे 2 1 2 2 6 12. फायनली आपल्याला असं म्हणता येईल बघा 7A प्लस 3B अपॉन 7A मायनस 3B इज इक्वल टू 6/1. आता बघा मित्रांनो, आपल्याला हा उलटं पाहिजे आहे, मायनस साईन न्यूमरेटरला पाहिजे आहे आणि हे डिनॉमिनेटरला, म्हणजे बाय इन्व्हर्टेंडो. उलटं केलं की आपल्याला उत्तर मिळून जाईल इन्व्हर्टेंडो. चला मग हा न्यूमरेटरला लिहावरती, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला न्यूमरेटरच्या जागेवर लिहायचं आहे, लिहिला आहे ना, आणि हा जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला आणा. आणलं तेच काम RHSला करा, 1 वरती जाईल 6 खाली. दिस इज द आन्सर. समजलं मित्रांनो हे सिम्प्लिफिकेशन. समजा तुमच्याकडून असं माझ्यासारखं काहीमध्ये 7 3 21 अपॉन 5 3 15 होऊन गेलं तर इथं तुम्हाला 3C टेस्ट लावावी लागेल. समजा झालं इथं कॅन्सल तुमच्याकडून झालं नाही तर मग त्याच्यावर काय मार्ग, तर 3 7 21 3 5 15 मग आलं की नाही हे, मग हे बरोबर पुढे असं कंटिन्युअस येणार. ओके, काही घाबरायचं नाही, फक्त व्यवस्थित शांतपणे गणित सोडवायचं असतं. ओके, थँक्यू यज्ञेश पाटील, ज्ञानेश्वरी नन्नवरे, चेतन ठाकरे, दीक्षा ठाकूर, संकेत ढोकडे, मोनाली धुंगर. ओके बेटा, इनल अंतराकार यांच्या बाहेर गेली, अंतरा नार्वेकर दिसत नाही मला. ओके, सुधीर बडगुजर, मनापासून मयुरी गिरासे, कुणाल मिस्त्री, रत्नाकर म्हणजे भावना पाटील, अरे वा ज्ञानेश्वरी नन्नवरे, व्हेरी वेल अंडरस्टँड, थँक्यू बेटा. सर यांना रिकामी चॅटिंग नका करायला सांगू. ओके, तर मी चॅटिंगच्या संदर्भात सांगितलंय, आपले व्हिडिओज बाहेर वेगवेगळ्या हेडमध्ये जातात तर त्यावेळेस तुम्हालाच अडचण येईल, लक्षात घ्या. हां, आणि मग मी रिमूव्ह करून देईल, इथून चॅटिंग करणाऱ्यांना मी इथून रिमूव्ह करून देईल, कारण लक्षात घ्या बाकीच्या गोष्टी मला बोलायला लावू नका. चांगले मुलं आहेत, चांगल्या आईवडिलांची मुलं आहेत, चांगले संस्कार आहेत, चांगल्या कामासाठी आईवडिलांनी आपल्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा प्लीज. प्रेरणा सोनवणे 0, प्रेरणा सोनवणेला म्हणायचं मला नाही समजलं. चला 3 नंबरचं गणित घेऊ आपण. आता 3 नंबरमध्ये काय आहे बघा, जान्हवी जाधव, यज्ञेश पाटील, अंतरा नार्वेकर आहे का, तर यांच्या बाहेर गेली. अंतरा नार्वेकरने कमेंट्स टाकायची आहे, b² - 2a² / b² + 2a² व्हेरी गुड. दीक्षा ठाकूर, जान्हवी जाधव, यज्ञेश पाटील, संकेत ढोकडे, एस बी निकुल, वंडरफुल, थँक्यू बेटा. चला आता आपल्याला याचं ॲन्सर आणायचं आहे. आपल्याला ए अपॉन बीची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 3/5. ओके, आता तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की आपल्याला काय काढायचं आहे त्याच्याकडे बघायचं. b² आणि 2a² पाहिजे. आधी स्क्वेअर तर करूया आपण, आपल्याकडे तर ए आहे, इथं तर आपल्याला स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर करूया. b² पण पाहिजे आणि a² पण पाहिजे, म्हणजे दोघांचा स्क्वेअर करूया. मग a² आपण जर काम आपण LHSला केलं, तेच काम आपल्याला RHSला करावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी आपलं पहिलं स्टेपचं नाव राहील स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, लक्षात येत आहे मित्रांनो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. प्लीज सगळ्या मित्रांनी नीट लक्ष द्यायचं आहे,
स्टेरिंग ऑन बोथ साइड. या ओके ज्ञानेश्वरीने या ठिकाणी कमेंट्स मध्ये टाकलेलं आहे मला स्टेरिंग ऑन बोथ साइड. ओके चला मग स्टेरिंग करून घेऊया. ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 9/25. क्लियर. याच्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला, एच्या जवळ आपल्याला 2 पाहिजे आहे, म्हणून आपण काय करणार, मल्टीप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. इकडे एलएचएसला पण 2 ने मल्टीप्लाय करणार, आरएचएसला पण 2 ने मल्टीप्लाय करणार. तर म्हणायचं मल्टीप्लाय बाय 2 ऑन बोथ साइड. तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे. ओके प्रेरणा पाटील थँक्यू. खाली घ्या. ओके बेटा खाली घेतो. झालं आता आता येईल बरोबर. क्लिअर झालं असेल. माझं पण या ठिकाणी थोडंसं इंटरनेट नाटक करत आहे. दोन मिनटात फक्त मल्टीप्ला. हां आलो मी तुमच्याबरोबर मी आलो आता. हां ओके मला तर दिसत आहे बरोबर. ओके तुम्हाला पण दिसत आहे, नवीन सांगायची गरज नाही असं मला वाटतं. ओके चला मग मित्रांनो आता आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचं आहे. काय करायचं आहे मल्टीप्लाय. अरे वा बढिया बढिया छान. ओके म्हणजे आपल्याकडे झाला आता 2a² / b² इज इक्वल टू 18/25. या स्टेपपर्यंत पोहोचलो. एकाचकडे पाहायचं, बी स्क्वेअर प्लस 2a² बी स्क्वेअर मायनस 2a² आपल्याला पाहिजे. म्हणजे आपल्याला इन्व्हर्टेंडो या ठिकाणी करावा लागेल. लक्षात घ्या, हा बी स्क्वेअर वरती 2a² खाली घ्यावा लागेल. हा वरती म्हणजे इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो का केला. लक्षात येत आहे या ठिकाणी बी स्क्वेअर मधून ए स्क्वेअर मायनस करायचा आहे. बी स्क्वेअर मध्ये 2a² टाकायचा आहे, म्हणून इन्व्हर्टेंडो करावा लागेल आपल्याला. आणि मग आता अरे वा या ठिकाणी माझ्या मित्रांनी बी स्क्वेअर अपॉन 2a² इज इक्वल टू 25/18 इन्व्हर्टेंडो झाला. आता आपल्याला ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग आहे. बघा इथं पाहतो मी प्रश्नामध्ये ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसेस आहे. काय बाय कंपोनेंडो बाय कंपोनेंडो अँड डिवायडेंडो. कंपोनेंडो अँड डिवायडेंडो. चला मग मित्रांनो कंपोनेंडो आणि डिवायडेंडो ने करू आपलं काम. ओके चला कंपोनेंडो अँड डिवायडेंडो मध्ये काय करतो आपण, ॲडिंग आणि सबट्रॅक्टिंग. बेस ॲज इट इज लिहितो, बी स्क्वेअर 2a² बी स्क्वेअर 2a² तेच काम. 25/18 कंपोनेंडो मीन्स प्लस, डिवायडेंडो मायनस. प्लस मायनस व्हेरी सिम्पल ॲज इट इज राईट. बी स्क्वेअर प्लस 2a² अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a² इज इक्वल टू यांची सब यांची ॲडिंग करा. 8 + 5 = 13 4 15 मधून 8 गेले तर 15 × 8 = 7 10 7. ओके 7 ओके. पर आपल्याला काय पाहिजे, हा मायनस आहे ना न्यूमरेटरला पाहिजे, म्हणजे हा डिनॉमिनेटरला आपल्याला न्यूमरेटरला घेऊन जावा लागेल, आणि जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला आणावा लागेल. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसेस आहे बाय इन्व्हर्टेंडो. पुन्हा आपण आता बाय इन्व्हर्टेंडोने जाऊया. वंडरफुल. बाय इन्व्हर्टेंडो न्यूमरेटरला जाईल हा डिनॉमिनेटर, तो गेला वरती वरचा खाली. बी स्क्वेअर प्लस 2a² सेम प्रोसेस RHSला, 7 वरती जाईल 43 खाली येईल. अरे वा रत्ना भावना पाटील, संकेत ढोपडे, जानवी जाधव, प्रेरणा पाटील,
ज्ञानेश्वरी नरनवरे, दीक्षा जानवी जाधव, सुधीर वळवुजर, कल्याणी पेंढारकर, रत्नाकर, जय शिवराय, थँक्यू संकेत, तेजस प्रेरणा, एस निकुम, अंतरा नार्वेकर आली आता. अंतरा तुम्हाचे कुठे होते तुम्ही? बऱ्याच वेळेपासून तुम्ही नव्हते. लक्ष द्यायचं बेटा, अभ्यासामध्ये असायचं. ओके, तर इथं मला कमेंट्स करून समजून जातं की कोणाचं लक्ष आहे आणि कोण रेंजच्या बाहेर असतील तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु रेंज चांगली तर मला सिम्बॉल येतो तसा रेंजचा तुमचा. तुम्ही जर रेंजच्या अडचणीमध्ये असणार तर मला इथं दिसतं की या विद्यार्थ्याला रेंजचा प्रॉब्लेम आहे. परंतु काही विद्यार्थी रेंजचा प्रॉब्लेम नसताना लक्ष नाही देत, त्याचे कमेंट्स करून लगेच लक्ष देऊन जातो. सतीश अस्मिता जाधव थँक्यू, जगतसिंगी रासे, संकेत डोकडे, यज्ञेश पाटील, दिलकुम, दिव्या धनगर, मोनाली, ओके, जानवी बरोबर बोलते, संकेत डोकडे. हां, लक्षात येऊन जातं बेटा संकेत माझं, म्हणूनच सांगितलं मी. जानवी बरोबर बोलते, जानवी बरोबर बोलते, जानवी पण बोलते आणि ती पण बोलते. आणि ही हा सगळा इतिहास आपला संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात नव्हे, भारतातील कानाकोपऱ्यामध्ये आपलं गणित जातं आणि ह्या कमेंट्स दिसतात. आणि खास करून सांगतो, शिक्षण विभागाकडे आपल्या या कार्याची दखल घेतली जात आहे. आपलं चॅनल शिक्षण विभागाची आपल्या कार्य या चॅनलवर विशेष असं लक्ष आहे, लक्षात घ्या. आणि मग त्यावेळेस तुमचं बॅड इम्प्रेशन पडतं की हा मुलगा ही मुलगी काय करते, चॅटिंग करते का शिकण्याकडे लक्ष देते. ओके, कोणीतरी डिसलाईक केला, जाऊ द्या जाऊ द्या. तो डिसलाईक करून निघून पण गेलेला आहे, कारण 26 वॉचिंगला आहेत आणि 26 मित्र माझे वॉचिंगला आहेत. बघा, लाईक पण तेवढेच आहेत आणि वॉचिंगला पण तेवढेच आहेत. ओके, हां, ते पागल असतात, डिसलाईक करून पळून जातात. ओके, लाईक करा, डिसलाईक नाही प्लीज. दीक्षा ठाकूर, नाही बेटा आपले 26 मित्र आहेत. बघा, 26 सिक्स मित्र वॉचिंगला पण आहे, लाईकला पण आहे. ओके, जानवी जाधव, नाही सर मी कोणीतरी डिसलाईक लाईक केलं ते सांगतो. ओके ओके ओके, रोहित ठाकूर 26 वॉचिंग 26 लाईक. ओके, एक पुन्हा बाहेर गेला आपला, 26 लाईक 27 एक बाहेर गेला परत आला. दीक्षा राईट, या इकडं सगळेजण इकडे या म्हणजे एक्झाम्पलकडे लक्ष द्या प्लीज. आता माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला 4 नंबरचा एक्झाम्पलचा स्टडी करायचा. चला मित्रांनो, आता आपण 4 नंबरचं एक्झाम्पलकडे घेऊया. चलो, एक्झाम्पल नंबर 4. ओके, बी क्यूब मायनस 2AQ झालं वाटतं, नाही झालं, तसंच आहे. यज्ञेश पाटील ओके सरजी, एस दिनेकुम कंटिन्यू, 2AQ अपॉन BQ प्लस 2AQ आणि त्याचं क्वेश्चन काय. आपल्याकडे ए अपॉन बीची व्हॅल्यू आहे, ही गोष्ट विसरायची नाही. नंतर 3/5 आहे आणि आपल्याला हे गणित सांगतं काय करा, क्यूब करा. ओके, चला मग आता गणिताप्रमाणे आपण जाऊया. इथं क्यूब आहे, इथं क्यूब करायचं आहे, इथं पण क्यूब करायचं आहे. जे काम LHSला केलं ते RHSला करायचंच आहे, म्हणजे क्यूबिंग बोथ द साइड्स. ओके, क्यूबिंग क्यूबिंग ऑन बोथ साइड्स. चला आता क्यूबिंग. ओके, म्हणजे A³ अपॉन B³ इज इक्वल टू 3³ 27 आहे आणि 5³ 125 आहे. इथपर्यंत पोहोचले. आता बघा, B³ आता A जवळ 2 पाहिजे आहे, बरोबर, आणि बी मधून मायनस करायचं, म्हणजे याचाच इन्व्हर्टेंडो करून घेऊया आपण. वरचा खाली जाईल, खालचा वरती जाईल, म्हणजे बाय इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे B³ वरती जाईल, A³ खाली येईल
125 वरती जाईल 27 खाली येईल इतकं बेस्ट आहे मित्रांनो फार सोपं आहे आता ए जवळ 2 आहे म्हणून ए क्यूब जवळ 2 आहे म्हणून डिनॉमिनेटरला मल्टीप्लाय बाय 2 करतो म्हणजेच न्यूमरेटरला 1 आला मित्रांनो लक्षात घ्या ओके म्हणजे मल्टीप्लाय मल्टीप्लाय बाय हाफ ऑन बोथ साइड म्हणजे आपलं एक्झाम्पल या ठिकाणी काय तयार झालं नीट लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो काय तयार झालं ज्ञानेश्वरी नंदावरी मल्टीप्लाय बोथ साइड बाय हाफ ओके म्हणजे या ठिकाणी बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू 125 आणि 27 मल्टीप्लाय बाय 2 दॅट इज 54 ओके इथपर्यंत माझ्या कोणत्याही मित्राला अजिबात अडचण नाही आता बघा मित्रांनो आपण इथपर्यंत पोहोचलो आता हेच सांगता आपल्याला काय करायचं आता कॉम्पोनेंडो डिवायडेंडो आपल्याला करावं लागेल म्हणजे ॲडिंग सबट्रॅक्टिंग एक ॲडिंग आहे सबट्रॅक्टिंग आहे वरती मायनस आहे खाली म्हणजे आपण नंतर इन्व्हर्टेंडो त्याचा आपण करून घेऊ इथपर्यंत माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नाही सगळे मित्र थोडंसं काळजीपूर्वक इकडे लक्ष देतील मी पुन्हा एकदा बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू 125 अपॉन 54 बी मधून मायनस करायचं आहे ओके म्हणजे आपण ह्या ठिकाणी मायनस पण करायचं आणि प्लस पण करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसेस आहे कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो ओके डेंडो इथपर्यंत कोणत्याही मित्राला अडचण नाही मग चला आता कंपोनेंडो अँड डिवाइडेंडो सगळ्यात सोपी प्रोसेस काय करतो आपण सांगता येईल तुम्हाला बाय हाफ ओके बी क्यूब एज इट इज 2x³ एज इट इज बी क्यूब 2a³ 125 54 125 54 वरती प्लस खाली मायनस वरती प्लस खाली मायनस सिंपल ओके आता काय करणार मित्रांनो काय करणार तर आता आपल्याला हे पाहिजेच आहे ते ॲज इट इज लिहिलं यांची सम करून घेऊ म्हणजे उत्तर मिळून जाईल आपल्याला बी क्यूब प्लस 2a³ अपॉन बी ॲज इट इज लिहिलेलं आहे मी हे काही नाही पाहून पाहून लिहितो आहे इज इक्वल टू यांची दोघांची 5 and 4 9 5 and 2 7 1 ओके 5 मधून 4 गेला 1 12 मधून 5 गेले तर 7 7 5 12 ओके आता काय ही जी प्लस आहे ही वरती पाहिजे वरती पाहिजे आणि मायनसची टर्म डिनॉमिनेटरला पाहिजे आणि त्यासाठी प्रोसेस आहे आपल्याकडे बाय इन्व्हर्टेंडो ओके मग चला आता हा जो डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटरला जाईल म्हणजे बी क्यूब मायनस ट्वाईस ए क्यूब अपॉन बी क्यूब प्लस ट्वाईस ए क्यूब 71 upon 179 आला मित्रांनो याला आपण कोलनमध्ये पण लिहू शकतो 71 upon 179 इज द आन्सर ज्ञानेश्वरी नंदवरे गुड दीक्षा ठाकूर चेतन ठाकरे वय कल्याणी पेंढारकर जान्हवी जाधव आलं जान्हवीचं उत्तर एस डिनिकोम गुड बाय इनल अजून किती विद्यार्थ्यांचं आलं बघूया जगतसिंग गिरासे रोहित ठाकूर गुड बाय दीक्षा ठाकूर सोनाली म्हणजे भूमिका दिनेश राजपूत प्रेरणा सोनवणे मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो फार छान ज्ञानेश्वरी नन्नवरे अंडरस्टँड सर मोनाली धनगर कुणाल मिस्त्री कविता व्हेरी वेल अंडरस्टँड दिनेश राजपूत दिव्या धनगर गौरव पाटील सुधीर बडगुजर जगतसिंग गिरासे जान्हवी जाधव दिनेश
वरती आणि नीला आहे सर. ओके मोनाली दंडर, दीक्षा कल्याणी पेंडारकर, अंतरा पुन्हा नाहीये, अंतरा नार्वेकर पुन्हा नाहीये, लक्षात घ्या. काय एवढं कठीण नाही आणि काय वेळ लागतो मला काही समजत नाही. इथं वरती प्रश्नामध्ये पाहतो काय पाहिजे, स्क्वेअर स्क्वेअर क्यूब क्यूब, टू पाहिजे टू, न्यूमरेटरला पाहिजे न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला पाहिजे डिनॉमिनेटरला. प्रोसेस माहिती आहेत, ऑपरेशन्स माहिती आहेत आपल्याला. काय करतो, कंपोनेंट डिवायडेंड इन्व्हर्ट इंडो, काय करतो दुसरा, काहीच करत नाही, लक्षात घ्या. एकदम सोपा आणि बेस्ट टॉपिक आहे मित्रांनो. आता आपण 4.3 एक्झाम्पल नंबर 3 कडे जाणार. ओके एम आर पाटील गेमिंग, आत्ता आला वाटतं मयुरी गिरासे, चेतन ठाकरे, एम आर पाटील गेमिंग आत्ता आले वाटतं. ठीक आहे 3A प्लस 7B 3A प्लस 7B अपॉन 3A मायनस 7B इज इक्वल टू 4/3. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द रेशो, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेशो 3A square minus 7b square upon 3a square plus 7b square. काहीच दाबायचं नाही, व्हेरी वेल अंडरस्टँड ज्ञानेश्वरी, आयुक्त एम आर पाटील गेमिंग, दीक्षा ठाकूर, व्हेरी वेल अंडरस्टँड सर, एस डी निपुण, व्हेरी गुड एस डी निपुण, ने काढून पण टाकलं. थँक्यू एस डी निपुण, आन्सर काढल्याबद्दल मनापासून आभारी. ओके एक्झाम्पल दिनेश, चला आता काय करणार मित्रांनो, जे दिलेलं आहे ना त्याला आपण ॲज इट इज दिलं. आता या ठिकाणी तुम्हाला बघा 3A प्लस 7B असं दिलेलं आहे आणि याचा रेशो आपल्याला काढायचा आहे. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येत आहे का, की या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर आहे, बघा हा स्क्वेअर आहे बरोबर. दिलेली गोष्ट ही आहे, आपण आधी दिलेली गोष्ट लिहून काढू म्हणजे तुमचं लक्षात येईल की दिलेली गोष्ट काय आहे. 3A प्लस 7B अपॉन 3A मायनस 7B इज इक्वल टू 4/3. हा गिवन अस्पेक्ट आहे. ओके त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, हा ब्रॅकेट आणायचा आहे आपल्याला, ब्रॅकेट टाकायचा म्हणजे लक्षात येईल तुमचं ब्रॅकेटवर. तर याचा जर कंपोनेंडो अँड डिवायडेंडो जर आपण केला तर आपण आपण ए अपॉन बीकडे जाणार, स्क्वेअरिंगकडे जाणार. अशा वेळेस काय करायचं, काहीच विचार जास्त करायचा नाही. त्यांनी टर्म्स त्याच आहेत, बघा वरती प्लस आहे खाली मायनस आहे, हे त्यांनीच कंपोनेंट अँड डिवायडेंडो करून ठेवलेलं आहे. आपण पण करून टाकायचं, मी आधीच सांगितलं तुम्हाला काट्याने काटा काढायचा. ओके तर मग बाय कंपोनेंट अँड डिवायडेंडो. बऱ्याच मित्रांचे मला तर या ठिकाणी कमेंट्स आलेले आहेत, छान छान. ओके तेच करतो, कारण कंपोनेंटो डिवायडेंडो का केलं ते पण सांगितलं. बाय कंपोनेंटो अँड डिवायडेंडो करूया. कंपोनेंडो अँड डिवायडेंडो मित्रांनो काय आहे बघा, हा न्यूमरेटरचा ब्रॅकेट प्लस डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट डिवायडेड बाय न्यूमरेटरचा ब्रॅकेट मायनस डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट इज इक्वल टू न्यूमरेटर डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर वरती प्लस खाली मायनस. तर ब्रॅकेट न्यूमरेटरमध्ये काय आहे, 3A प्लस 7B 3A मायनस 7B. जे काम न्यूमरेटरला तेच डिनॉमिनेटरला, समजत आहे मित्रांनो. 3A प्लस 7B 3A मायनस 7B का केलं या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या.
का केलं त्यांनी दिलेलं होतं प्लस मायनस कंपोनेंटो डिवायडेंडो म्हणून कंपोनेंटो आणि डिवायडेंडो करून टाकायचं तुम्हाला सांगितलेलं आहे काट्याने काटा काढायचा ओके इथपर्यंत माझा प्रत्येक मित्र पोहोचल्यानंतर आता बघा या ठिकाणी ॲडिंग आहे प्लस सेवन बी मायनस सेवन बी गेट कॅन्सल ब्रॅकेटच्या बाहेर जर निगेटिव्ह साईन असेल तर ब्रॅकेटमधील प्रत्येक टर्मचं साईन बदलतं हा प्लस आहे म्हणजे ॲक्च्युअली तो मायनस आणि मग हा कॅन्सल हा मायनस आहे म्हणजे तो ॲक्च्युअली प्लस ओके ॲक्च्युअली प्लस कारण इथं मायनस आहे ना मग हे चिन्ह उलटे उलटे धरायचे उलटे उलटे धरायचे ज्यावेळेस ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साईन असेल त्यावेळेस चिन्हांना उलट धरायचं मग आता थ्री ए आणि थ्री ए सिक्स ए अपॉन सेवन ए हा मायनस म्हणजे प्लस आहे तो फोर्टीन बी इज इक्वल टू सेवन अपॉन वन आता माझ्या मित्रांना ह्या ठिकाणी बघा सिम्प्लिफिकेशन देता येईल किंवा या पूर्ण टर्मला शिफ्ट करून द्या सिक्स टू थ्री जा सिक्स टू सेवन जा फोर्टीन आणि याला हकलून पण द्या म्हणजेच आपल्याला या ठिकाणी ए अपॉन बी इज इक्वल टू हा प्लस सेवन अपॉन वन एज इट इज आहे हा सेवन वरती जाईल आणि हा थ्री खाली येईल इथपर्यंत कोणत्या मित्राला माझी अडचण नाही आहे म्हणजेच ए अपॉन बी इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे सेवन सेवन जा फोर्टी नाईन अपॉन थ्री आता बघा मित्रांनो इथे आपल्याला स्क्वेअर पाहिजे आहे म्हणून आपण काय करणार आता स्क्वेअरिंग करून टाकणार स्क्वेअरिंग करूया आपण हां इकडे लिहितो या ठिकाणी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड बघा एचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर देअर फोर म्हणा इथं फोर्टी नाईनचा स्क्वेअर अपॉन थ्रीचा स्क्वेअर याचा दोघांचा स्क्वेअर काय केलं ते लिहा काय केलं आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड इथपर्यंत तर माझ्या कोणत्याही मित्राला अडचण नसावी असं मला वाटतं स्क्वेअरिंग केल्यानंतर आता यांचं दोघांचा सोडवा त्याला ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू फोर्टी नाईन ओके तर मी काय करतो मला ए स्क्वेअर हा थ्री पाहिजे आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय थ्री ऑन बोथ साईड मला बी स्क्वेअर सेवन पाहिजे आहे म्हणून सेवन ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय ऑन बोथ थ्री थ्री जा नाईन सेवनची टेस्ट लागते बघा इथं सेवन वन जा सेवन सात तुम्ही चौदा सात त्रिक एकवीस एकवीस म्हणजे इथं तीन उरलेले आहेत आपले बरोबर तीच झाले सात चौक अठ्ठावीस दोन उरलेले आहेत आणि सात त्रिक एकवीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे मित्रांनो थ्री हंड्रेड फोर्टी वन अपॉन थ्री ओके आता बघा ॲन्सरकडे आपल्याला याची ॲडिंग सबट्रॅक्टिंग म्हणजे कंपोनेंडो अँड डिवायडेंडो ओके बाय बाय कंपोनेंडो अँड डिवायडेंडो पक्का चला मग थ्री ए स्क्वेअर प्लस सेवन बी स्क्वेअर अपॉन थ्री ए स्क्वेअर मायनस सेवन बी स्क्वेअर थ्री फोर थ्री वन वन थ्री फोर वन वन नाही थ्री आहे हे बघा इथं थ्री आहे थ्रीच तीनशे त्रेचाळीसच आहे थ्री वन ओके प्लस थ्री अपॉन थ्री हंड्रेड फोर्टी थ्री मायनस थ्री बस सिम्प्लिफिकेशन केलं की आपल्याला उत्तर मिळेल मित्रांनो या ठिकाणी ओके थ्री ए स्क्वेअर प्लस सेवन बी स्क्वेअर डिवायडेड बाय थ्री ए स्क्वेअर मायनस सेवन बी स्क्वेअर करा थ्री फोर सिक्स तीनशे चाळीस मिळेल ओके सिम्प्लिफिकेशन करा टूची टेस्ट लागते बघा टू वन झा टू टू वन झा टू वन फोर्टी आर टू सेवन झा फोर्टीन टू थ्री झा सिक्स टू वन झा टू वन फोर्टी आर टू सेवन झा फोर्टीन आणि हा झिरो इथं ठेवा मित्रांनो आता बघा आपल्याला काय करायचं आहे की मायनसची टर्म न्युमरेटरला म्हणजे उलटं करायचं आहे तर आपण म्हणतो इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो करा मग इन्व्हर्टेंडो म्हणजे उलटं काम करायचं आहे म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर मिळून जाईल करा मित्रांनो नक्की जमेल तुम्हाला इन्व्हर्टेंडो करा न्युमरेटर थ्री ए स्क्वेअर मायनस सेवन बी स्क्वेअर अपॉन थ्री ए स्क्वेअर प्लस सेवन बी स्क्वेअर वन सेवन्टी अपॉन वन सेवन्टी थ्री अशा पद्धतीनं मित्रांनो
फार सोपं गणित होतं. लक्षात आलं? याला कोलनमध्ये लिहायचं असेल तर लिहू शकतो आपण 170 + 173 इज द फायनल आन्सर. इज इट अंडरस्टँड? समजलं मित्रांनो? या ठिकाणी रिप्लाय मला मिळालेला आहे फार छान असा. चेतन ठाकरे, जान्हवी जाधव, प्रेरणा भावना, कल्याणी पेंढारकर, ज्ञानेश्वरी नन्नवरे, जगत सिंग गिरासे, मोनाली धनगर, अस्मिता जाधव, सोनल गिरासे, एस डी निकुम, दीक्षा, मनोज, तेजस्विनी, पुन्हा ज्ञानेश्वरी नन्नवरे. ओके, बाकीचे गेले वाटतं चॅटिंगला. दीक्षा ठाकूर, दिनेश, जान्हवी, प्रेरणा सोनवणे, हो सार गुड, मोनाली, दिव्या रंगर, एस डी निकुम, व्हेरी नाईस, थँक्यू. अरे वा, भावना पाटील, व्हेरी वेल अंडरस्टँड, थँक्यू भावना. प्रेरणा, सोनल, रवी, जगत सिंग, बाकीचे कुठं गेले? हां, अंतरा नार्वेकर, का रेंजच्या बाहेर आहे अंतरा नार्वेकर, तू कमेंट्स नाही आहे. रवी, रुपाली मगरे, थँक्यू बेटा. तेजस्विनी पाटील, वंडरफुल, ओके, फार छान. असेच मित्र पाहिजे सुंदर असं गणित सोडवणारे. फार छान मित्रांनो, अजून एक गणित घेऊ आपण या ठिकाणी. चार नंबरचं गणित, दीक्षा ठाकूर, व्हेरी वेल अंडरस्टँड्स, अंडरस्टूड सर, गुड बेटा, मनापासून आभार. जान्हवी जाधव, अंतरा नार्वेकर आहे का? हा, एक्सप्लेनेशन इनर, व्हेरी नाईस एक्सप्लेनेशन, थँक्यू. यज्ञेश पाटील, टुडे माय नेटवर्क इज व्हेरी व्हेरी स्लो. ओके ओके. जगत सिंग गिरासे, नाईस टीचिंग, थँक्यू बेटा, वंडरफुल, यस, थँक्यू. चला नेक्स्ट घेऊ आपण. एम आर पाटील गेमिंग आले, 32 लाईक झाले, 33 झाले, 33 लाईक झाले बेटा, लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 4 सोडवूया आपण. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. सोनल, 2 डिसलाईक, 3 डिसलाईक आहेत बेटा, डबल करतात बाकीचे. केदनेश सर, टुडे माय नेटवर्क इज स्लो. ओके. मोनाली रंगर, नाईस टीचिंग सर, थँक्यू बेटा. सोनल गिरासे, वेल डन, वेल डन. नेक्स्ट घेऊ आपण. 4 नंबर, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, थँक्यू रिक्षा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. फर्स्ट फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. ओके, राहुल मोरे, नाईस टीचिंग सर, इनॉल ओली, रँक रेंज प्रॉब्लेम. चेतन ठाकरे, व्हेरी नाईस टीचिंग, थँक्यू बेटा. चला, व्हेरी गुड. चला बरं, एक नंबरचं गणित सोडवायचं आहे आपल्याला. काय करावं लागेल बघा, इथं निरीक्षण करा. एक्सपायर इथं निरीक्षण करायचं आहे सगळ्या मित्रांनी. प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x प्लस 5, 2x प्लस 1 आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर आणायचं असेल तर मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 4 मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, चला मग बघा. मल्टिप्लाय बाय 1 अपॉन 4
on both sides. Thank you, Janvi Jadhav. Thank you, beta. Manjis, as it is, we are the x square plus 12x minus 20 upon 3x minus 5. As it is, we are the Manjis. अजीबत सुकना नहीं प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3 ओके सलाम मल्टीप्लाई बाय 1 अपॉन 4 मल्टीप्लाई बाय 1 अपॉन 4 बुवे x स्क्वायर प्लस 12x माइनस 20 4 ने मल्टीप्लाई करा मित्रांनो हा 4 जरी पुढे लिहिलं तर तुम्हाला अधिक सोपं जाईल समजायला ओके तसं मी 1 अपॉन 4 ला